धन्या, निवी, तुमच्या अंगठ्या या पाण्यात टाका. एक मिनिट. ते गेम वगैरे सगळं ठीक आहे, पण तू आता यशला काय हाक मारलीस सुमित्रा? धन्या, धन्या म्हणाले मी. काय झालं मला ती? सुमित्रे, आता माझा लेख जावई आहे तुझा. जावयाचा म्हणून काही मान असतो की नाही? सारखं काय धन्या धन्या धन्या. मालती अगं, यश वहिनींना मुलासारखंच आहे. भाऊजी, ते आधी, पण आता माझा लेख देशमुखांचा जावई झालाय, त्यामुळे जावयाचा मान त्याला मिळायलाच हवा. आणि तिला येतं की जावई बापू बोलता? या आधी हजार वेळा ऐकलंय मी तिच्या तोंडून. हो, सॉरी, चुकलंच माझं. जावई बापू, करा सुरुवात. हो मालतीबाई, काय बोलताय तुम्ही? मी आईला म्हणालो का मला जावई बापू म्हणा, मान द्या म्हणून? नाही ना आई, तुम्हाला धन्यच म्हण. नाही नाही, असं कसं? याच खरा व भलं तो म्हणतो, माझच खरं. करा, काय तुमच्या मनात असेल ना ते करा. अग, तू रागवू नकोस, मला पटते तू काय म्हणतेस ते. अरे, मी काही रागवले नाहीये, जावई बापू म्हणणंच योग्य आहे. आई, त्याची काही गरज नाहीये, मला नको मान पान. अरे, असं कस? जावळा ठेवते, सुरू करा. निविताई, धन्या, चला तुमच्या रिंग्स द्या. अरे निहार, जीजू म्हण. सॉरी सॉरी, निविताई, जीजू, तुमच्या रिंग्स द्या. अरे हो, आपल्या कुणाच्या लक्षातच आलं नाही धन्याकडे कुठे असणार अंगठी ना. साखरपुडा कुठे झाला ना त्याचा? अरे डायरेक्ट सिक्सरच मारला, साखरपुडा नाही, डायरेक्ट लग्नच. काही हरकत नाही, एक अंगठी आहे ना. आणि हो, ह्या गेम मध्ये फक्त एक अंगठी पुरेशी आहे. बरोबर आहे, मग झालं तर. निवी, तू तुझी रिंग टाकता पाणी. निविताई, जीजू, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. अरे शोध निविताई, शोध. धन्या, अंगठी आपल्यालाच पाहिजे. हा शोध, शोध, लवकर शोध. हो, शोधतोय, थांबा. धन्या, तुला शोधून काढायची? हो, शोधतोय ना. निविताई, निविताई, चल शोध, शोध लवकर. धन्या नायकांचं नाव राख, शोध अंगठी. निवेदिता, नीट शोधा अंगठी. निविताई, गड आपलाच आहे, तुला अंगठी सापडली पाहिजे पहिल्यांदा. शोध, 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 शोध. ये, निविताई जिंकली. मला वाटलंच होत माझी सुनबाई जिंकणार म्हणून. जीजू, आमची ताई जिंकली आहे, बघितलं ना? आता ती इथून पुढे तुमची बॉस असणार आहे आणि तुम्हाला तिचं सगळं ऐकावं लागणार आहे. सगळं ऐकेल माझा मुलगा.
तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला बायकोचं बैलच बनवायचं असं ठरवलंय, मग काय हो की नाही यश? मालती आता तुला काय झालंय? काय झालं म्हणजे काय? म्हणजे निवेदिता माझ्या लेकाच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आणि आपण नुसतं बघत बसायचं असं कसं झालं? अगं खेळ आहे तो, तू इतकं सिरियसली का घेतेस ते? तुम्ही नका सांगू मला खेळ आहे तो, तुम्ही परत खेळा रे. अगं पण असू दे, परत खेळा. आणि यश, या वेळेला अंगठी शोधायचीच आहे, नायकांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, शोध. हो मालती बाई, हा साधा गमतीशीर खेळ आहे, हरण जिंकण तर होणारच, आणि एवढं काय त्याच्यात इज्जत? यश, तुझं लग्न झालं असलं ना तरी लहान आहेस तू अजून, मान मराठा म्हणून काही गोष्टी असतात, कळलं ना? पुन्हा एकदा खेळा तो खेळ, आणि यावेळेला यश तुलाच अंगठी मिळायला पाहिजे, खेळा. टाका टाका. आणि यावेळेला शोध. निविता निविता, यावेळी पण तू जिंकली पाहिजेस ना, चल 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 शोध लवकर. धन्या, अरे शोधा ना लवकर. धन्या काय करतोयस? काढ ना रिंग, सासूबाईंना बरं वाटेल. नाही निवी, तू काढ. मला नायक साहेबांनी लहान असतानाच सांगितलं होतं की बायको पुढे कधी जिंकू नकोस, तू हरलास तरच तिला जिंकशील, तरच ती खुश राहील आणि संसार सुखाचा होईल. अरे पण आता माझ्या सुखापेक्षा तुझ्या आईचं मन सांभाळणं जास्त महत्वाचं आहे धन्या. संसार नवरा बायकोचा असतो निवे, आणि इज्जत वगैरे असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये, माझा फक्त प्रेमावर आणि प्रेमाच्या माणसांवर विश्वास आहे, म्हणजेच तुझ्यावर. तू काढ. शोध रे, शोध ना. निविदा शोध, निविदा शोध, शोध ना यश काका, शोध. किती वेळ लावता रे तुम्ही? शोध ना. ग्रीस मधले नटबोल्ट शोधतोस ना, साधी एक अंगठी शोधता ये ना तुला. काय? हो शोधतोय, थांब जरा. वा इतकी वा. नायकांच्या घरात पुन्हा एकदा पत्नी सत्ताक राज्य उदयास येणार आहे. चला आता दुसरा गेम पण खेळा. हा सारखा सारखा तोच गेम काय? मी आलेच ना जरा किचन मधून. सुमित्रा का किचन या. अश्विनी काय काय हवंय का तुला? म्हणजे हो हो मला लवंग हवी. लवंग? लवंग एक मिनिट थांब. लवंग कशाला हवी? द्या ना. किती हवे? एकच हवी. बर, काय लवंग जेवल्यानंतर खातात ना म्हणून विचारते. अग लग्न पचतय का अजीर्ण होत आहे ते बघायचंय. आलेच मी. अश्विनी, अरे हे काय, तुम्ही अजून नवीन गेम सुरू नाही केला? अगं अश्विनी वेणी, आम्ही तुझीच वाट बघत होतो, तू काहीतरी नवीन गेम आणशील ना म्हणून. व्हेरी गुड, मी आणलाच आहे नवीन गेम. काय 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 आहे? बघशील रे निवी,
आणि धन्या, फार इंटरेस्टिंग गेम आहे हा. आता काय करायचंय आम्हाला? धन्या, तुझ्या ना चौकशाच खूप, ऐक ना, सांगते ना. हे बघ, लवंग ह्याच काय करायचं आता? अरे ही लवंग तुम्हा दोघांपैकी एकाने आपल्या दाताखाली धरायची आणि मग दुसऱ्याने आपल्या दातानं ती तोडायची. आणि जर ही लवंग तुटली ना तर तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होणार आहे असं समजायचं. आणि जर ही लवंग नाही तुटली ना तर तुम्हा दोघांचा संसार नाही म्हणजे तुम्हा दोघांचा संसार सुखाचा व्हावा हीच सगळ्यांची इच्छा आहे. पण हा गेम आहे ना, तर मग पण बघूया संसार सुखाचा होणार आहे की नाही ते, है ना. चला खेळूया. जीजू चला सुरू करा. या दे धन्या, करा ना सुरू. निवी वहिनी, हे काय हसतोयस तू? घे, लग्न झालंय ना आता, मग घे घे. कसं दिसत हे सगळ्यांसमोर? हे झालं काय होतय? अरे गेम आहे हा आणि मुळात प्रथा आहे आपली आणि सगळे आपलेच आहेत. अरे घे, अरे घे सांगते ना. राशीचे धन्या, मी पाहिले तू काय केलंयस ते. हा चीटिंग कुठे केली? चीटिंग नाही केली. हे काय यार, चीटिंग आहे, चीटिंग आहे, कंप्लीट चीटिंग आहे. दिस इज नॉट अ गेम आहे यार. निहार पुरे झालं, आता आता जेवण घेऊया. चला सुमित्रा वहिनी, चालेल ना? हो हो भाऊजी, जेवण तयार आहे, पानं वाढायलाच घेते. फक्त निवीला खाली बसता येत नाही ना, म्हणून निवीला आणि जावई बापू ना वर बसवते आणि बाकीची पंगत लावते. चालेल ना? हो चालेल. चालेल ना ग मालती? हो हो चालेल ना, सगळं रीती भाती प्रमाणे होऊ दे म्हणजे झालं. हो चल निहार, येतोस का? अबुजा काय झालं आता? काही नाही ग, एवढं काही महत्वाचं नव्हतं ते. धन्या तू केली असा चीटिंग. चीटिंग नाही केली तू. आई तुम्ही पाहिलं ना, धन्यानं चीटिंग केली, लवंग तुटलीच नाहीये. अर्थ कळतोय ना याचा? चांगलाच.
अगं बाई सावंत वहिनी तुम्ही? ते सुमित्रा वहिनींनी बोलवलं ना म्हणून आले. हो काय रे अभय किती उशिरा. सॉरी सॉरी, एक महत्वाचं काम होत तर तिकडेच अडकलो, त्याच्यामुळेच तर उशीर झाला. पण पाच परतावण म्हटलं आणि ते काम सुद्धा अर्धवट टाकलं आणि आलो. काम अर्धवट सोडण्याची काहीच गरज नव्हती, है ना? ताटामध्ये काय पंचपक्वान्न पडणार नव्हते इथे. तेही खरंच आहे म्हणा, देशमुखांकडे मिळून मिळून काय मिळणार, मुगाची उसळ किंवा मटर पनीर. एकदम चूक, अगदी चमचमीत जेवणाचा बेत आखलाय मी तुमच्यासाठी. चमचमीत म्हणजे काय? काजूची उसळ किंवा छोले मसाला? नाही, चिकन आणि वडे, नॉनव्हेज. अगं बाई नॉनव्हेज? अगं बाई देशमुखांच्या घरात चक्क चिकन वडे म्हणजे सागुती वडे. हो अगदी, चिकन वडे तुमच्यासाठी. आज पहिल्यांदाच तुम्ही आलायत ना, मग तुमच्या आवडीचा जेवणाचा बेत नको का, म्हणून चिकन वडे. काकी तुम्ही स्वतः केलेत हे? नाही, ह्या काय सावंत काकू आलेत ना, त्यांनी बनवलं. अस्सल मालवणी चिकनचा रस्सा आणि वडे बनवलेत. वा सुमित्रा काकी, तू तर आमची एकदम खातिरदारीच करतेस. हा सुमित्रा वहिनी, अहो तुम्ही खात नसताना सुद्धा एवढा हा नॉनव्हेज बेत कशासाठी केलात? हो असू देव भाऊजी, तसेही मालती म्हणालीच होती ना की हळदीला आमच्याकडे मांसाहारी जेवण बनवतात. हाडकेरी. हो हाडकेरी म्हणून हा बेत. येते हा पानं आणते. निवी अगं तू कुठे निघालीस? मदत करायला. अगं आता तू नायकांची सून आहेस, तू बस आरामात बस. सासूबाई मी नायकांची सून असले तरी आधी देशमुखांची मुलगी आहे. निवी तुझा पाय दुखतोय ना, तू बस आम्ही करू. निहार ये. करा सुरुवात. एक मिनिट एक मिनिट, नवरी पहिल्यांदा माहेरी जेवताना सुद्धा नाव घेते ना, काय ग वहिनी? अयो हो, मी कशी विसरले. हो निवेदिता, तू नाव घ्यायला हवंस हा, म्हणजे दोघांनीही. नाव घेतल्याशिवाय जेवणाला सुरुवात करायची नाही. अगं ते त्या दिवशी घेतलं ना. तस काय करतोय, ते लग्नात आज पास परतवण्याचा कार्यक्रम आहे, म्हणजे नाव झालंच पाहिजे. हा यश, अरे घे रे नाव. घे घे. यश अरे घे रे नाव. बर ठीक आहे. हा भाजीत भाजी मेथीची. ए दादा जुनं झालं ते नवं काहीतरी घे. नाहीतर काय, समोर एवढे चिकन वडे आहेत आणि याला मेथी दिसतीय, काय रे धन्या, चांगलं नाव घे एखादं. तुझ्यावर कितीही संकट आली तरी मी झेलीन ते वार. तुझ्यावर कितीही संकट आली तरी मी झेलेन ते वार. नेवी वचन देतो तुला, जपेन तुला फार. वा यश, क्या बात आहे. जमलंय तस. निवेदिता आता तू घे.
तू जपशील मला आहे माझा पूर्ण विश्वास. तू जपशील मला आहे माझा पूर्ण विश्वास. बाहेर सोडलं जगानं मोडलं तरीही तू भरवशील प्रेमाचा घास. यशोधन रावांचं नाव घेते आता तुझीच साथ आणि तुझीच आस. हाँ निवेदिता, क्या बात है मालती, पाहिलंस का सुनबाई ने किती छान नाव घेतलं ते. छान घेतलं उखाणा. बरं यश, आता तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवायचा आणि जेवायला सुरुवात करायची. बरं. निवेदिता, तू आता नायकांच्या घराची सून आहेस, त्याच्यामुळे नॉनव्हेज बनवायला आणि खायला दोन्ही गोष्टी शिकाव्या लागतील. एकदम करेक्ट आहे, एकदम व्हॅलिड पॉइंट आहे. निवेदिता, आता तुला सुद्धा धन्या खातो म्हटल्यानंतर सवय करून घ्यायला पाहिजे. हा नाही तर माझा लेख उपाशी राहायचा. मी तर म्हणतो तू आजच सुरुवात कर. चिकनचा काय मस्त वास येतोय काकू, मस्त दिसतंय चिकन. निवी, आजच उद्घाटन करून टाक. हो निवी, आणि तू सवय लावूनच घे आता. ए हो हो, धन्यासाठी तू एवढं करणारच आहेस. खाशीलच तू, खाणार आहे, खाणार खाणार आहे, हा खाणार. थांब निवी, तू मला चांगला वाटावं म्हणून अजिबात खाऊ नकोस. धन्या, मला माहितीये मी लहानपणापासून फक्त शाकाहारीच जेवत आले, त्यामुळे मला माझ्या सवयी बदलाव्या लागतील. पण हे बघ, आपलं लग्न झालंय म्हणून तू तुझ्या आवडीनिवडी बदलू नकोस. तू तुला आवडेल पटेल तेच तुका. अगं बघ ना, तुझ्या आईने तुझ्यासाठी शाकाहारी जेवण बनवलंय, ते खा ना तू.
मी भरवतो. तुझी माझी माझी तुझी लव्ह स्टोरी स्वप्नांना जागवणारी जगा वेगळी अशी ही. राजा मी तू राणी ऊन पावसाची ही कहाणी जगा वेगळी अशी ही. सारा माझ्या मनाचं तुझ्यासाठी बांधेन मी चांदण झुला. चला करा सुरुवात. हा अरे वा वहिनी, एकदम गावची आठवण आली. वहिनी छान झाला स्वयंपाक. ताई खूप तिखट आहे, चिकन खूप तिखट आहे. जराही तिखट नाहीये गो सुमित्रे, कशाला एवढ्या उड्या मारतोय हा. नाही तिखट आहे खरंच. असं कसं होईल, तुला कसं तिखट लागत रे नेहमी. आई अग काय करतेस हे. त्या मुलाने माझ्या लेकीची साडी जळली ना, तर बघ मी त्याचं तोंड कसं जाळते ते. आई अग मी विताईला कळलं तर. कळलं तर कळू दे. त्या मुलामुळे माझी लेक आज माझ्याशी बोलत नाहीये, तर मी त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे ताट आहे ना, हेच ताट असिमला द्यायचं, समजलंय. ओके जा. इथे असिम, इथे ये, इथे ये पाणी पी, पी पाणी सावकाश. तू ही भाजी खातोस का, ही एवढी तिखट नाहीये. ये चल मी भरवते तुला. ये हळू असीम राशी. आता ना 18 वरती एसी करणार आणि झोपून जाणार आहे मी. तसंही तुला झोपायला काय कारण लागतं का. आई चिकन वडे खाल्ल्यानंतर अजून काय होणार. अश्विनी मालती तुम्ही इथे बसा ना. का हो काकी. अगं का म्हणजे काय, मानपानासाठी म्हणत असेल ती. हो ना सुमित्रे. हो काकी कशाला उगाच, त्या दिवशी निहारला असंच म्हणाले आहो मी. अगं असू दे ग. हे बघ तू आता माझ्या निवीची जाऊबाई आहेस, मालती तिची सासू आहे, मग मानपान करायला हवा ना. बरोबर बोलतीये सुमित्रा, अगर इथंच असते तशी. आणि लग्नाच्या वेळेला नाही करता आलं म्हणून म्हणते ती. हो ना. हो ना, लग्नात नाही जमलं ग मला मानपान करायला, पण आता ती वेळ आली, आता करते. हं या ना, ओटी भरून घेते तुमची. बर या. अश्विनी खांद्यावर पदर घे. किती वर्ष झाली ग लग्नाला. सारखं आपलं तेच लावते. हा नेवी.
मालती. अगं बाई, सोन्याची चंद्रकोर.